केंद्र सरकार ने केलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्या विरोधात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला। नवीन मोंडा येथील काँग्रेस कार्यालयापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत हा मार्च काढण्यात आला। नवीन मोंडा ITI शिवाजीनगर उड्डाणपूल वजीराबाद चौरस्ता मार्गे गांधी पुतळ्यापर्यंत हा मार्च पोहोचला। जवळपास 100 ट्रॅक्टर या रॅलीत सामील झाले होते। मार्चनंतर महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने पारित केलेला शेतकरी कायदा घातक एकतर्फी असून धनदांडग्यांच्या हिताचा आहे अशी टीका यावेळी अशोक चव्हाण यांनी केली। या आंदोलनात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते। शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करावा। आपण पाहिले की आज या ट्रॅक्टरच्या एकंदरीत रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे सहभागी झालेले आहेत। हा कायदा घातक आहे, हा कायदा एकतर्फी करण्यात आलेला आहे, हा कायदा धनधान्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून करण्यात आलेला आहे आणि शेतकरी वर्गाचं प्रचंड नुकसान याच्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र च्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण देशामध्ये वर्ध्यापासूनची सुरुवात आहे। वर्ध्याला सेवाग्रामला आज काँग्रेस पक्षाचे नेते HK पाटील त्या ठिकाणी आहेत। आम्ही नांदेडमध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये आज राहुल गांधींचे आज आंदोलन सुरू केलेलं आहे। सोनिया गांधी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या सन्मानात सर्वत्र आज देशामध्ये आंदोलनाची तीव्र संतापाची लाट आज निर्माण झाली आपण पाहत आहे आणि त्याची जनजागृती अधिक व्हावी ह्या त्याच्यामागची भूमिका आहे। दरम्यान काँग्रेस पक्षात कोणी खड्डे पाडू शकत नाही, काँग्रेस भक्कम आहे, महाविकास आघाडी 5 वर्ष पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले खड्डे मी बुजवत आहे असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते। या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। मागच्या सरकारचे जे दिशाहीन काम होते, मराठवाड्यावर अन्याय केला होता, हे सगळे मागचे खड्डे आहेत ते भरून काढण्याचे काम मी करत आहे असे चव्हाण म्हणाले। राजकीय खड्ड्यांची आम्हाला चिंता, राजकीय खड्डे हा विषय गौण आहे। काँग्रेस पक्षामध्ये कोणी खड्डे पाडू शकत नाही आणि महाविकास आघाडी अखंड 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल। मागच्या सरकारचं जे दिशाहीन काम चाललं होतं, मराठवाड्यावर जो अन्याय झाला होता, हे सगळे मागचे खड्डे आहेत ते भरून काढायचं काम मी करते आता।